दादासाहेब महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या वतीनं आज आंदोलन करण्यात येत आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का? महिलावर अत्याचार घटना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। शिवपटा येथील बेलापूर येथील अक्षरा नाव महिला पतीवर भांडण झाले म्हणून मंदिरात जाऊन बसली, त्याचा गैरफायदा घेऊन त्या पंडितांनी मिश्रा पंडित पांडे शर्मा या तीन व्यक्तीनं त्यांच्यावर आई बलात्कार केला व त्यांचे कोणाला सांगेल म्हणून त्यांची खून केला आणि ते खून एका नाल्यामध्ये टाकला। तशा दुसरी घटना आहे की यशस्वी शिंदे या 22 वर्षीय मुलीचा तरुणीवर दाऊद शेख नावाच्या त्यांनी त्यांच्या छातीवर व गुप्त अंगावर वार करून व त्यांचे हात कापून यांचं छिन्नभिन्न केला। या घटनेचा आरोप तात्काळ फाशी गरजेचे आहे। तसेच सातारा जिल्ह्यातील कुसगाव वायरमेन राठोड असून त्या महिलांना वसुलीच्या नावाखाली फोन करतात व त्यांचा असेल फोन करून त्यांच्यावर करत असतात, घरी पती घरी नसताना त्यांच्यावर फोन करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन आशिष कांबळे या पीआय त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, आरोपीला पाठीशी घालत आहेत, काही कारवाई करत नाहीत। त्यामुळे विरोधी पक्षाच्या अत्याचार करण्यात कर्मे संघर्ष आमणार आहे। काव्याप्रमाणे देश की महिला रुटी आरक्षित महिलांना आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नारी के सम्मान में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। अत्याचार के चक्कर में, अत्याचार के चक्कर में ठीक है, देखो उसने देखी।